विधान परिषदेचं शतक महोत्सवी कार्यक्रम आणि हिवाळी अधिवेशनाचं कामकाज यावर आज सभापती महोदयांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या प्रसंगी उपस्थित नीलमताई आहे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार, उपस्थित सर्व विधान परिषद सदस्य, आमदार आणि अनेक ज्येष्ठ पत्रकार या सभागृहात आहेत, अनेक मान्यवर आहेत. मी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो या आजच्या कार्यक्रमानिमित्त आणि नीलमताईंचं देखील अभिनंदन करतो. कारण शेवटी हे वरिष्ठ सभागृह आहे, अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. वरिष्ठ सभागृहामध्ये कसं यायचं, यायला लागतं. पण खरं म्हणजे या सभागृहामध्ये विचार मांडण्याची खूप मुभा असते. विजय वडेट्टीवार मगाशी म्हणाले, हे सुरुवातीला इकडे आले, नंतर मग विधानसभेतून आले, आता म्हणाले पुन्हा एकदा इकडे त्यांची यायची इच्छा आहे. चांगलं आहे. खरं म्हणजे खाली जरा सदस्य जास्त असल्यामुळे मर्यादित वेळ असतो आणि विधान परिषद हे वरिष्ठांचं सभागृह आपण म्हणतो आणि इथे सभापती पण अगदी सदस्यांना अतिशय कुठल्याही विषयावर मुद्दे मांडण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, शेवटी आपण इथे येतो कोणासाठी, या राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून घेण्यासाठी. त्यामुळे कोणाचं काही वैयक्तिक नसतं आणि त्यामुळे भरपूर वेळ वाव या ठिकाणी सभापती महोदय देखील देत असतात. खरं म्हणजे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे आणि त्याचबरोबर संसदीय कार्यप्रणालीत देखील आपण पुढे आहोत, प्रगत आहोत. म्हणूनच आपल्या विधान परिषदेच्या या अतिशय महत्त्वाच्या शतक महोत्सवी टप्प्याकडे आपण जातो आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या या शतक महोत्सवी दिमागदार अशा वाटचाली शतक महोत्सव आणि मगाशी कोणी सांगितली इमारत किती 111 वर्ष ज्या आता इमारती झाल्या की त्याचं काय होतं आपण पाहतो. परंतु ऐतिहासिक अशा वास्तूमध्ये आपण ऐतिहासिक असं शतक महोत्सवी कार्यक्रम देखील आपण घेतला. त्यासाठी मी या वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आजी माजी सदस्यांचं आणि सर्वांचंच मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राला लाभलेली संसदीय परंपरा वैभवशाली आणि जगभराने गौरवलेली आहे. त्यामागे आपल्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा वारसा देखील महत्त्वाचा आहे. संसदीय लोकशाही द्विसभागृह व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेने योगदान असं उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आहे. परिषदेच्या पहिल्या महिला सभापती उपसभापती श्रीमती जे टी सिपाही मलानी होत्या आणि नंतर 5 दशकानंतर नीलमताई उपसभापती झाल्या. आता सभापतींचा पण चार त्यांच्याकडेच आहे. खरं म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं असं हे स्थान आहे आणि नीलमताईंना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. काय कपिल पाटीलजी, त्यामुळे आणि त्यांच्याच पुढाकाराने हा शतक महोत्सवी सोहळा साजरा होतो आहे. त्यातील परिसंवाद, चर्चा अतिशय आशयपूर्ण होतील. महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचं
महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर देखील चर्चा होईल। हिवाळी अधिवेशन म्हणजे आपल्या सगळ्यांना मगाशी अंबादास म्हणाले कमी असलं तरी ते एक सगळ्यांचं लक्ष असतं तिकडे। हिवाळी अधिवेशन एक सगळ्यांचं आकर्षण असतं आणि त्यावेळेस म्हणून हिवाळी अधिवेशन म्हटलं की नागपूर थंडी हे सगळं आलं। पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्याकडे कर जोडावे अशी तीनच खास स्थळं आहेत, एक मुंबई, पुणे आणि तिसरं नागपूर। आणि म्हणून नागपूरला देखील आम्ही कर जोडतो, नमस्कार करतोच, कारण शेवटी आपली उपराजधानी आहे। आपलं प्रेम कायम असू द्या। राज्यातल्या मोजक्या राज्यांमध्ये उपराजधानी आहेत, त्यामध्ये नागपूर ही सर्वात महत्त्वाची उपराजधानी। मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नागपूर म्हटलं की थंडी कमी आहे, पण आता ना पावसामुळे थंडी गेली आहे, पाऊस आता गेला की थंडी सुरू होईल। परंतु आमच्याकडे आमचे सहकारी उपमुख्यमंत्री नागपूरकर आहेत, त्यामुळे इथली थंडी काय आम्हाला काय बाधत नाही, बाधणार पण नाही। आणि म्हणून हिवाळी अधिवेशन आहे, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालं पाहिजे। आणि विजयराव इकडे आहेत, विरोधक नेहमी चहा पानावर बहिष्कार टाकतात, पण आम्हाला यावेळेस वाटलं आपण याल। चहापान म्हणजे काही चहापान नाही, तिथे खेळीमेळीचं वातावरण असतं आणि आपण सगळेजण जनतेच्या हितासाठी आपण एकत्र आलेलो असतो। आणि म्हणून पण ते आले नाहीत, सभागृहामध्ये आम्ही भेटत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो। आणि म्हणून इथं पत्रकार मित्रही आहेत, हिवाळी अधिवेशन आधीच सगळं सोडून देतात, वादळी होणार मग असं होणार, म्हणजे चर्चा सुरू होते, पत्रकारच सुरू करतात, त्यांना कानोसा घेत असतात ते। आणि आमच्यापेक्षा त्यांना सिक्सेन्स जो आहे, त्यामुळे हे अधिवेशन जे आहे वादळी ठरण्याची मोठी परंपरा आहे। परंतु या वादळामध्ये काही असं काय होणार नाही, कारण आपण सगळे खेळीमेळीच्या वातावरणात आपण हे अधिवेशन पार पाडणार आहोत। मगाशी विजयभाऊ बोलले की कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे चाललं आहे कळतच नाही, त्यामुळे कोणाच्या विरुद्ध काय बोलायचं हेही कळत नाही। गंमत जाऊ द्या, पण खरं म्हणजे नागपूर वैभवशाली आहे, या उपराजधानीत असं अधिवेशन होणं ही आपल्या संसदीय परंपरेला समृद्ध करणारी बाब आहे। आपण नेहमी म्हणतो बेरजेचं राजकारण करूया आणि केलं पाहिजे, परंतु या अधिवेशनातून आपल्याला राज्याच्या विकासाची बेरीज करायची आहे। राज्याच्या विकासाचा ऋतू देखील नागपूरच्या हिवाळ्यासारखा आल्हाददायक आणि प्रसन्न राहील, असेच आपले सर्वांचे प्रयत्न राहतील। आणि हिवाळी अधिवेशनाची परंपरा सुरू झाली ती उपराजधानी नागपूर आणि विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा व्हावी यासाठी। आणि म्हणून सगळ्यांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घेतलं पाहिजे, सत्ताधारी असू द्या, विरोधी पक्ष असू द्या। या अधिवेशनाकडे अधिवेशनाकडे वैदर्भीय जनता अतिशय आशेने पाहत असते आणि म्हणून सरकारने देखील अनेक निर्णय घेतले घेईल, अनेक अनिष्ट गोष्टी संपूर्ण टाकल्या पाहिजेत। आणि त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विदर्भातील जनतेचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर सर्व प्रश्नांना अधिवेशनात त्यावर गंभीरपणे चर्चाही होईल, त्यावर तोडगाही निघेल आणि एक चांगलं वातावरण या अधिवेशनामध्ये पाहायला मिळेल आणि त्यातून या विदर्भाला नक्की न्याय मिळेल, कारण शेवटी हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे। आमची सुरुवातीपासूनच भावना आहे,
सर्वसामान्यांच्या हिताना प्राधान्य देणारे हे सरकार आहे. मग त्याच्यामध्ये शेतकरी असतील, महिला असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सर्वच असतील, पत्रकारही आहेत एक सगळ्यात महत्त्वाचा भाग. या सगळ्यांनाच आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून सगळे अधिवेशनामध्ये या शासन पण येतं, प्रशासन पण येतं आणि त्यामध्ये सगळ्यांची एकच भावना असते की या अधिवेशनाला, अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आमची देखील अशी सकारात्मक भावना आहे. आणि हे सभागृह देखील वरिष्ठ आहे, मला वाटतं देशात केवळ 6 राज्यांमध्ये वरिष्ठ सभागृह आहे. ते असावं की नसावं असे बरेच वेळा चर्चा होते, परंतु महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं नाव या सभागृहानं केलेल्या कामांचा आदरानं सगळीकडे उल्लेख केला जातो हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृह अनुभव, विचार आणि एकूणच मार्गदर्शक म्हणून एक संचित विचारांचा, तत्वाचा मोठा खजिना आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही दिशादर्शक ठरतील अशी कामगिरी या सभागृहाने अनेक वेळा केलेली आहे. या सभागृहाने नेहमीच विविध क्षेत्रातील, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं, कला, साहित्य, संस्कृती, लेखक, कवींचा आदरच केलेला आहे. गीत रामायणातून घराघरामध्ये पोहोचलेले महाकवी गदी माडगुळकर आणि रानकवी म्हणून ओळखले जाणारे कविवर्य नादव महानोर या परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. हे आपलं सामाजिक वैभव आहे, सांस्कृतिक संचित आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून या सगळ्यांनी आपापल्या परीने या विधान परिषदेतून काम करून आपल्या राज्याचा नावलौकिक वाढवलेला आहे आणि म्हणून सभापती म्हणून अनेकांच्या कारकिर्दीचा आजही आदराने आणि आवर्जून उल्लेख केला जातो. त्यामध्ये रामराव हुक्केरीकर, वि स पागे, रासू गवई, जयंत टिळक, प्राध्यापक नास फरांदे यांच्यासह अनेकांच्या कारकिर्दीचा उल्लेख करता येईल. अशी मोठी माणसं या सभागृहामधून गेलेली आहेत आणि त्यांचं योगदान देखील फार मोठं होतं. अशा या सभागृहाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरू झालेली विधान परिषदेची ही चर्चा पुढच्या पिढीलाही, येणाऱ्या पिढीलाही मार्गदर्शक ठरेल. आणि आपल्याकडे गॅलरीत खाली येतात, वरती येतात, आपल्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी अनेक मान्यवर येतात, विद्यार्थी येतात आणि म्हणून त्यांना हे सभागृह जे आहे हे दिशादर्शक, मार्गदर्शक ठरलं पाहिजे. अशा प्रकारची चर्चा या सभागृहातून महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे आणि म्हणून हे अधिवेशन आम्हाला वैदर्भीय बांधवांशी जोडणारं माध्यम ठरतं, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची संधी देतं, त्यांची ख्याली खुशाली समजून घेण्यास मदत करते आणि हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, ही प्रक्रिया निरंतर राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नीलमताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व आपले विधान परिषदेचे सदस्य आहेत, सर्व मान्यवर आहेत, सर्व पत्रकार आहेत, त्यांना देखील मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.